रिव्हेन्यू आणि स्पोर्ट्सचा दुसरा विषय जो आहे ज्या स्पोर्ट्स खाता असल्यामुळे मी तो बोलतोय वानखेडेचं जे आपलं स्टेडियम आहे त्याचं अग्रिमेंट तिकिटांच्या संदर्भामध्ये हे आपल्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी झालंय पण क्रीडा खात्यावर चर्चा करताना मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून सन्माननीय मंत्री आदित्यजी तुम्ही सुद्धा बैठक घेतली आहे की आता आय पी एल येते पंचवीस सव्वीस तारखेपासून आय पी एल सुरू होते आपण त्या ठिकाणी पंचवीस टक्केच फक्त फुल कॅपॅसिटी ऑफ स्टेडियमच्या लोकांना तिथे प्रत्यक्ष बघण्याची परवानगी दिली आहे बत्तीस तेहत्तीस हजाराचं स्टेडियम आहे आठ नाही ते बीसीसीएच म्हणणे मी एमसीएची मागणी करतोय आणि म्हणून अध्यक्ष हो महोदय पंचवीस टक्के म्हटलं तर आठ हजाराच्या वर जात नाही जवळजवळ तीनशे साडेतीनशे क्लब्स आहेत आणि आपल्याला जी एम सी एला म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनला जी ड्युटी करावी लागते त्यामध्ये एक नंबर ऑफ कोटा आपल्याला राज्य सरकारला द्यावा लागतो या सगळ्यातून सामान्य खरं तर काही बघाण्याची संधी टीव्ही सोडून मिळणार नाही त्यामुळे भले बीसीसीआयचं काही म्हणणं असलं तरी एमसीएची आपल्याला विनंती आहे ती पत्ररूपाने सुद्धा गेली आहे आणि आपण ही निर्णय घेऊ शकता किमान आय पी एलच्या मॅचेसला ब्रेबॉन वानखेडे डिवाय आणि पुणे या ठिकाणी पंचवीस टक्क्यावरून पन्नास टक्के कॅपॅसिटी तरी प्रत्यक्षदर्शी प्रेक्षकांना येण्याची परवानगी आपण द्यावी त्याच्यात पुढाकार आपण घ्यावा आजच्या विषयाचा संबंध घेऊन घोषित ही करायला अडचण नाही असं